सर्व सामने हे मात्र चार षटकांचे राहतील. एक षटक पॉवर प्लेचं बंद करणार असणार आहे. तर मॅचला स्टार्ट होताना आपल्या समोर पाहू शकाल शिरगाव फूड प्लस मास्टर्स आणि त्यांच्या जोडीला अचोला फूड प्लस मास्टर ही लढत पंच इशारा करतायत. किड्स मॅट्स ऑन पहिलाच बॉल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रेडी होत आहेत. पहिलाच बॉल आताण्यासाठी 27 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे व्हाईटची अपील करतायत. तो व्हाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून एक अवंतर धावेची धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते म्हणजेच एक या आकड्यावरती. तर नोंद घ्यायची आहे 37 वर्ष वयोगटातील गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. पुण्याचे एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी सुंदर डिलिव्हरी अप्रतिम नेचरल डिलिव्हरी ज्याच्याकडे पाहिलं जातं. आपल्या बोटांनी जादू दर्शवत असताना ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ कटर ज्याच्याकडे पाहिलं जातं तशा प्रकारचा हा बॉल होता. पहिलाच बॉल वाईट हाताला त्यानंतर मात्र स्विंग घेत आहेत आणि तेच मात्र थर्ड असताना चांगलं. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील आणि विकेटचं पतन बॅटची एज आणि विकेट किपरचा सहारा विकेटचं पतन गॉन. तर एक महत्वाची विकेट होत आहे ती मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हताश निराश आपल्या खेळीवरती दोन बॉल उतरले परंतु एक ही धाव मात्र बॅटमध्ये आली नाही. धावांची गती ऑन दी बोर्ड एक रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहू शकतायत. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जे परीक्षा वर्ग जुळले गेले त्याचं सहर्ष स्वागत करीत आहोत या सकाळच्या सत्रामध्ये. सकाळचं हे सत्र आपण पाहू शकाल चांगलं आयोजन नियोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खूपच चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळते. एका साईडला शिरगाव आणि त्यांच्या जोडीला अचल 40 प्लस मास्टर्स ही लढत. आतापर्यंत आपण जर पाहिली तर चांगली गोलंदाजी प्रत्येक मैदानात होत आहे. पुण्याची एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस कट करणारा प्रयत्न सुंदर अप्रतिम डिलिव्हरी आपल्या बोटातील जादू दर्शवत असताना सुंदर गोलंदाजी प्रत्येक मैदानात होत आहे. तीन चेंडूचा खेळ समाप्त केलेला आहे. तीन चेंडू नंतर धावसंख्या जर नजर पाहिली तर धावसंख्या झाली ती मात्र एक. या आकड्यावरती एक विकेट पटकावली जाते संघामुळे पाहायला मिळतोय. अचोळे संघाने मात्र सुंदर खेळी दर्शवा लावले. पुण्याची एकदा गोलंदाज आपल्या षटकात पुढचा बॉल चंद्रकांत गोलंदाजी मार्गवरती. पुण्याची एकदा तिथरारा गोलंदाजी करतायत. सुंदर रीती आपण चेंडूच्या हाताने पाहू शकाल. आपल्या बोटांतील जादू मात्र दर्शवत असताना वारंवार तीच मात्र लेंथ वर गोलंदाजी करतायत आणि तिथं मात्र बीत करतायत बॅट्समॅन लागून पाहू शकाल. पुण्याची एकदा आपल्या षटकात पुढचा बॉल यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न बॅटची एज आणि मागे क्षेत्रक्षक तैनात शॉर्ट थर्मॅनचा क्षेत्रक्षक आणि टी प्लेक अचूक जेल विकेटचं पतंग विकेट नंबर 2. तर चांगली गोलंदाज प्रत्येकाने मैदानात होत आहे. आपण पाहू शकतायत चेंडूची समाप्ती पाहिली तर 5 चेंडूचा खेळ समाप्ती आहे. 5 चेंडूच्या अखेरीस फक्त आणि फक्त एक धाव ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट गमावल्या टीम आपण पाहू शकतायत. शिरगाव 40 प्लस मास्टर या संघाने न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जॉईन झाले. विनायक आपल्याला पाहायला मिळतोयत कशा प्रकारे बॅटिंग करतील यावर सर्वांच्या नजरा. पुण्याची एकदा गोलंदाज आपल्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल हाताळण्यासाठी रेडी होत आहेत. चंद्रकांत गोलंदाजी मार्क वरती. पुण्याची एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा.
हलकी शाताने सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल का? जर डायरेक्ट हिट झाली असती मात्र परतावं लागलं असतं, परंतु तसं होत नाहीये. एका धाव साठी स्वाईट व्हावं लागेल, समाधानी व्हावं लागेल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावून ऑन दी बोर्ड लागली ती म्हणजे दो या आकड्यावरती. तर पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्ती लागला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा ऑन दी बोर्ड म्हणजेच दोन दोन विकेट गमावल्या. तर पहिले कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम 2023. धन्यवाद धन्यवाद, वेलकम बॅक. सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत सर्व प्रेक्षक वर्गांचं. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल सर्व प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद लुटतायत. धावसंख्या ऑन दी बोर्ड पाहिली तर दोन धावा ऑन दी बोर्ड, दोन विकेट गमावल्यात टीम शिरगाव या संघाने. खूपच चांगली गोलंदाजी प्रत्येकाने दर्शवलं. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल गोलंदाजी मार्गवरती, यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने देखना स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. बॉल चालला या शॉर्ट लेगच्या दिशेने, आपण पाहू शकाल फिल्डिंग होईपर्यंत एकदा होतो ना की दुसऱ्याचा प्रयत्न. पाहता पाहता दोन धाव मात्र कम्प्लीट केल्या जात आहेत. दोन धावे समाधान व्यक्त करतील. धावांची गती ऑन दी बोर्ड ती म्हणजेच चार या आकड्यावरती. सुंदर कमालीची बॅटिंग होत नाहीये पहिल्या षटकात, जरूर दोन धावा आल्या त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल मात्र दोन धावांमध्ये कन्वर्ट केला जातोय. कुणीची एकदा गोलंदाज आपल्या षटकात पुढचा बॉल, यावेळेस शॉर्ट ऑफ लेन बॉल होता त्याला मात्र बिगिट करायचं होतं, परंतु असं होत नाही. रनआउटची संधी आणि ती मात्र दर्शवत असताना विकेटचा पतंग गॉड खेळाडू बाद. संघ आपल्याला दर्शवत आहेत पुणेची एकदा राईट अंपावर विकेटचा मारा. याला स्वीप शॉट केल्याचा प्रयत्न पंचांकडे, अपील, परंतु अपील फेटावली जाते. बॉल चालला आहे शॉट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे सरसावीपर्यंत. एका धावामध्ये कन्वर्ट, धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते ती म्हणजे पोहोचून जाऊन पोहोचते ती मात्र पाच या आकड्यावरती. सकाळचं हे सत्र आपण पाहू शकाल, अनेक प्रेक्षकवर्ग या मॅचचा आनंद लुटत आहेत. खूपच चांगली स्पर्धा 40+ क्रिकेट स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून, SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले गेले त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. पुणेचे एकदा गोलंदाज संजय आपल्या षटकाची पुढचा बॉल, यावेळेस बिग हिट करायचं होतं. बॅटचा टॉप एज, क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहे, कुठली चूक करत नाही. गुड कॅच ऑफ क्वालिटी, विकेट नंबर 4 खेळाडू बाद. धन्यवाद धन्यवाद, वेलकम बॅक. धावसंख्या ऑन दी बोर्ड ती म्हणजेच पाच या आकड्यावरती. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या ऑन दी बोर्ड पाहिली तर पाच या आकड्यावरती धावसंख्या. आपण बहिष्काल थोडस हळूवार पद्धतीने खेळतायत. फलंदाजी करणारी टीम आपल्याला पाळा मिळते. पुणेची एकदा राईट आर्म वर विकेटचा मारा, गोलंदाजी करता गोलंदाज संजय आपल्याला पाळा मिळते. यावेळेस ब्लॉक होल बॉल, खूप चांगली डिलिव्हरी महिला गेल. खूपच चांगली गोलंदाजी प्रत्येकावर मैदानात होत आहे. अतिशय मात्र खूपच चांगल्या रीती मात्र गोलंदाजी करतायत. पुणेची एकदा गोलंदाज आपल्या शिकायचा पुढचा बॉल,
यावेळी सॉनसेटच्या दिशेने देखना स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला आहे लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डिंग होईपर्यंत गचाळ क्षेत्ररक्षण तिथे होतोय. पाहता पाहता दोन धावा इझिली डन केल्या जात आहेत. या दोन धावेने धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते, ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 4 विकेट गमावल्या टीम पाहू शकता शिरगाव या संघाने. खूपच चांगली बॅट गोलंदाजी मैदानात होत आहे. 2 षटकांचा खेळ ते समाप्त आहे. 2 षटकांच्या अखेर धावसंख्या ऑन दी बोर्ड ती म्हणजे 7. 4 विकेट गमावल्या. तत्पर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम. धन्यवाद धन्यवाद, वेलकम बॅक. धावांची गती 2 षटकांच्या अखेर 7 धावा या मात्र बोर्डवर. 4 विकेट गमावल्यात संघ शिरगाव या संघाने. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. खूपच चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत गोलंदाज. आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी प्रत्येकावर मैदानात होत आहे. आपल्या बोटांतील जादू मात्र दर्शवत असताना सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचुरे टीम या संघाची 40+ क्रिकेट स्पर्धा अतिशय यंगस्टर्सला लाजवेल अशी स्पर्धा आपण पाहू शकाल. 40+ चे हे खेळाडू मॅचचा आनंद घेत आहेत, आपण पाहू शकतायत प्रेक्षक वर्ग अनेकच मात्र मॅचचा आनंद लुटतायत. त्या सर्वांचे सहर्ष स्वागत. थोडस फिल्डिंग मध्ये काहीस चेंजेस करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या दिशेने एक फिल्डर तैनात केला जात आहे. सुपर डिलिव्हरी अप्रतिम. आपल्या बोटांतील जादू मात्र वारंवार दर्शवत आहेत. आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज राकेश. आपल्या पाळमध्ये गोलंदाज सुपर गोलंदाज प्रत्येकाने. आपल्या षटकातील 2 चेंडू मात्र हाताळून झाले. तिसरा चेंडू हाताळून करता रेडी. आपल्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस तीतह शतोदरारा अफलातून गोलंदाजीचं प्रत्ययकरण. खूपच चांगली गोलंदाजी प्रत्ययकरण मैदानात होत आहे. अफलातून मात्र गोलंदाजीचं प्रत्ययकरण मात्र गचाळून ठेवलं गेले ते मात्र बॅट्समनला. चेंडू पाहिले तर 3 चेंडूचा खेळ समाप्ती आला. या षटकाचा जर विचार केला तर 2.3 चेंडूचा समाप्ती केले. 7 धावा ऑन दी बोर्ड. यावेळेस ऑन साईडच्या दिशेने देखना स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. तत्पर्यंत पाऊस घालून फिल्डिंग थोडंसं फॉम्बलिंग झालं. त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची धावे घेत आहेत. 8 धावा ऑन दी बोर्ड लागली जाते. 2.4 चेंडू खेळ समाप्ती झाला आहे. सुंदर मात्र ही स्पर्धा रंगतदार या स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. जी महाराष्ट्र मित्र मंडळ भाताने आयोजित 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. भातानेच्या मैदानात मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमिकांचे हार्दिक स्वागत. प्रेक्षक वर्ग पाहिलं तर सर जिथे तिथे मात्र पाहिलं तर प्रेक्षक वर्ग. त्यावेळेस ऑन साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. तर फिल्डिंग होईपर्यंत गचाळ क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय बीट करत. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार 4. धन्यवाद. धावसंख्या ऑन दी बोर्ड ती म्हणजेच 12 धावा ऑन दी बोर्ड लागली जाते. 4 विकेट गमावल्या टीम शिरगाव संघाने. आदरणीय सन्माननीय जयदीपजी कासार यांचं इथे आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. बॉल चालला ऑन साईडच्या दिशेने. फिल्डिंग होईपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसरी वेळेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धाव पूर्ण होतील का? तर यस, 2 धाव या मात्र सुखरूप पद्धतीने मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावांची गती ऑन दी बोर्ड ती म्हणजे 14 या आकड्यावरती. चेंडूची समाप्ती पहिली. तर 3 षटकांचा खेळ ते समाप्ती आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ऑन दी बोर्ड ती म्हणजे 14. तत्पर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर 3 षटकांचा खेळ ते समाप्ती आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ऑन दी बोर्ड ती म्हणजे 14 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. तर 4 विकेट गमावल्या टीम आपण पाहू शकतो शिरगाव 40+ मास्टर्स या संघाने. जर आपण विचार केल्यानंतर बांधुदाशी 4 बॉल मध्ये 8 धावा त्यांनी मात्र फेस केले होते. त्यानंतर पांडुरंगाच्या विचार केला तर 5 बॉल मध्ये 2 धावा मात्र त्यांनी मात्र केले होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रेडी होत आहेत. हरीश आपल्या गोलंदाजी पाहायला मिळतोय. फर्स्ट इनिंग ही मात्र आपण पाहू शकता. तर चांगली गोलंदाजी प्रत्येकाने मैदानात होत आहे. 3 षटकांचा जर विचार केला तर 14 धावा मात्र
पळून काढले तर बॅट्समॅनच्या पद्धतीने चार विकेट मेन विकेट्स मात्र गमावले. तर पुणेच एकदा चौथा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज गोलंदाजी मार्क करते हरीश गोलंदाजी मार्क करते आपल्या पहाड मिळते. पुणेच एकदा आपल्या षटकात पुढचा बॉल या वेळेस स्विंग अँड मी समोर पाहू शकाल. चांगली गोलंदाजी प्रत्येकाने मैदानात होत आहे. आपल्या बोटांतील वैयक्तिक मात्र पाहू शकता तर दर्शक असताना आदरणीय सन्माननीय कमलाकरजी सायरे यांचं इथं आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पुणेच एकदा गोलंदाज आपल्या षटकात पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला भिडकवण्याचा प्रयत्न बॉल चाललाय सरळ लागून पाहू शकता क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल सीमा पार पंचांचा सिग्नल षटकार. धन्यवाद धन्यवाद वेलकम बॅक. चांगले सुमधुर सॉंग्स आपल्या माध्यमातून पोहोचले पोहोचवत आहेत. म्हणून पाहू शकतात 20 धावा ऑन दी बोर्ड चार विकेट गमावल्या टीम शिरगाव संघाने. पुढे एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळेस बॅटची एज घेऊन बॉल चालला मागे. तर तुम्ही पाहिलं तर शॉर्ट फायनलीच्या दिशेने बॉल जाईपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण करतील. धावांची गती ऑन दी बोर्ड ती म्हणजेच 21 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना घास कोपरी आणि त्यांच्या जोडीला कासार घडवली बी ही जर आपल्याला पार मिळेल. मी विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार यांनी मात्र लवकरात लवकर उपस्थित व्हायचं आहे. घासकोपरी आणि त्यांच्या जोडीला कासार घडवली. पुणेच एक डबल शॉट काय पुढचा बॉल यावेळेस स्विंग सुप अप गोलंदाजचं प्रत्येकरण. म्हणून जर पाहिलं ना तर स्विंग मात्र दर्शवत आहेत. प्रत्येक गोलंदाजाकडे जर पाहिलं तर स्विंग आहे आपल्या बोटांतील जादू दर्शवत आहेत. तर मी कौतुक करेन कौतुकस्पद अशी गोलंदाजी करतायत टीम अचोले मास्टर्स या संघाची. पुणे एकदा आपल्या षटकात पुढचा बॉल यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने कट केला जातो बॉल चालला सरळ आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तत्पर्यंत फिल्डिंग होईपर्यंत धाव मात्र पळून काढले जात आहेत. तत्पर्यंत पाहिलं तर तिसऱ्याचा प्रयत्न पाहता पाहता तीन धाव मात्र सुखरूप स्क्रीन मध्ये पाहू शकता काढतायत. धावांची गती ऑन दी बोर्ड ते म्हणजेच 24 रन्स ऑन दी बोर्ड. जर तुम्ही विचार केला तर रेडिंग बिटवीन द विकेट सगळ्या ताळमेळ आपण पाहू शकता दोन बॅट्समॅनच्या माध्यमातून करत आहेत. पुणेच एकदा आपल्या षटकातील पुढचा बॉल हरीश गोलंदाजी मार्क वरती त्यावेळेस स्वीप केला जातो बॉलला पाठवला फायनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग होईपर्यंत एकदा तर नक्कीच पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतंग होत असताना गोल धन्यवाद धन्यवाद. तर मी विनंती करेन घासकोपरी संघाचे कर्णधार आणि कासरगड लिबी या संघाचे कर्णधार यांनी उपस्थित व्हायचंय. धावसंख्या ऑन दी बोर्ड ती म्हणजेच 25 26 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. तर मी विनंती करेन की अचोले संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र आपल्यासाठी खेळाडू कक्ष उभारला गेलाय. तिथून मात्र स्थानबद्ध व्हायचं आहे. तर आंब्याचे झाड होते तर मात्र आंबे आहे त्याला मात्र कोणी हात लावायचं नाही आहे कारण ते आपले नाही आहेत. तर 25 धावांनी बोर्ड लागले जात आहेत ते 26 धावांचा आव्हान समोर ठेवलं गेलंय. मी विनंती करेन अचोले मास्टर संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र खेळाडू कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तिथे मात्र आपले बॅट्समन आहेत ते मात्र दाखल करायचे आहेत मैदानात. तर यानंतर हा सामना दोन्ही संघाचे कर्णधार घासकोपरी संघाचे कर्णधार आणि मी विनंती करेन कासर वडवली बी या संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार यांनी उपस्थित व्हायचं लवकरात लवकर. फर्स्ट इनिंगचा ब्रेक लागला फर्स्ट इनिंगच्या पद्धतीने धावसंख्या पाहिली तर 25
आणि 26 धावांचं आव्हान संपवायला गेलाय. 26 रन्स टू विन असं मात्र घोषित केलंय. विनंतीकडे घासकोपी संघाची कर्णधार आणि कासार वडवली बी या संघाची कर्णधार यांनी लवकर लवकर दाखल व्हायचं आहे. तर मी विनंती करतोय की शिरगाव संघाचे खेळाडू मात्र आतमध्ये दाखल करायचे आहेत. आपली जे क्षेत्ररक्षण आहे ते लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. तर मी विनंती करेन की शिरगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे, कारण आपल्यासाठी वेळ कमी आहे. आजच्या दिवसात फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसात कोपरी मास्टर्स विरार या संघाने आपलं नाव प्रस्थापित करून दाखवलं. खूपच चांगल्या प्रकारचा खेळ मात्र दर्शवला. तर मी विनंती करेन की क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाजवायचे आहेत. चोळी संघ आपले जे बॅट्समन आहेत सलामीवीर आहेत, त्यांना मात्र लवकरात लवकर आतमध्ये धाडायचं आहे. सकाळच्या सत्रात धनंजय पाटील सरांचं इथे आगमन होते, त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगमतम स्वागतम सुस्वागतम. तर आपण सामना पाहता एका साईडला चोड मास्टर्स आणि त्यांच्या जोडीला शिरगाव मास्टर्स. मी शिरगाव मास्टर्स संघाला विनंती करेन की आपली जी फिल्डिंग आहे ती मात्र लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. आणि दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल केलेत अचोले संघाने चंद्रकांत आणि त्यांच्या जोडीला प्रमोद. ही मात्र जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. मी विनंती करेन शिरगाव संघ आपली जी फिल्डिंग आहे लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. थोडंसं खूप वेळ दवडलं जाते कारण आजच्या दिवसात फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. तर 26 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं. 25 धाव बनवलेत. 26 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं अचोले संघासमोर. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता, ती म्हणजेच अचोले संघाला. थोडीशी मी विनंती करते, खूप वेळ दवडला जातोय. आपले जे क्षेत्ररक्षण आहे ते लवकरात लवकर मात्र लावून घ्यायचं आहे. आणि मॅचला स्टार्ट ऑन करायची आहे. पंच थोडीशी दखल घ्या. तर दोन सलामी आपल्या पाहायला मिळते. एका साईडला चंद्रकांत आणि त्यांच्या जोडीला प्रमोद. ही मात्र जोडी आपल्या पाहायला मिळते जे महाराष्ट्र मित्रमंडळ भाताने 40+ मास्टर्स चषक 2023 आपल्या पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक वर्गांचं स्वागत असेल या मैदानावरती. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जुळले गेले त्यांचं सहज स्वागत करीत आहोत या सकाळच्या सत्रामध्ये. अनेक प्रेक्षक वर्ग आपल्या पाहायला मिळते, मॅचचा आनंद लुटत आहेत. तर गोविंदजी मार्क वरती डॉक्टर पांडुरंग पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र क्रिकेटच्या स्वरूपाने खेळतायत पाहायला मिळत आहे. शिरगाव संघातून बोलण करतायत.
तो सर्व संघ रेडी होता है, अपना पाळा मिलता है, दोनों संघ रेडी बी रेडी मैच ला ऑन। दुसरे इनिंग का पहला बॉल गोलंदाजी मार्ग वरती, गोलंदाज अपना पाळा मिलता है, पांडुरंग पाटील अपना षटकी पहला बॉल राइट आर्म वरती विकेट मारा। पैलानी बाकी काम पंचावरती सुपर पंचा इशारा इट इज व्हाइट एक अवंतर दावे संघाची धाव संख्या मात्र पोहोचून जाते ती मात्र एक आकड्यावरती। अजूनही कुठल्या प्रकारचा बॉल मात्र हाताने झालेला नाही आहे। एक डाव ऑन द बोर्ड आणि त्याचे चंद्रकांत ऑन द स्ट्राइक आपल्या पाहायला मिळते। सॉरी मास्टर्स आणि त्यांच्या जो लसिन का मास्टर्स ही मात्र लढत आपल्या पाहायला मिळते। पुन्हा एकदा यावेळेस कट केला तो बॉलला पाठवलं जाते कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं होतंय। तिथून मात्र फेकी येईपर्यंत एका धावे मात्र कन्वर्ट केली जाते। धावांची गती ऑन द बोर्ड ती म्हणजेच दोन या आकड्यावरती। पहिलाच बॉल व्हाईट चेस फील्ड पण आताला, त्यानंतर मात्र एक धाव ही मात्र एक्स्ट्रा ऍड होत असताना पाळा मिळतोय। धावांची गती ऑन द बोर्ड दोन या आकड्यावरती। एक चेंडूचा खेळ समाप्त केला आहे पांडुरंग याच्या षटकातील। पुढची एकदा आपल्या षटकात पुढचा बॉल यावेळेस ऑफ साईडला टॅप केला जातो। बॉल चालला कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग होईपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न तर नाहीये। एका धावे समाधान व्यक्त व्हायला लागतील। धावांची गती ऑन दी बोर्ड म्हणजे तीन या आकड्यावरती। दोन चेंडूचा खेळ समाप्त, दोन चेंडूच्या अखेरच तीन धाव ऑन दी बोर्ड। चंद्रकांत याची स्थिती वैयक्तिक स्थिती पाहिली तर एक बॉलमध्ये एक धाव फेस केले, त्यानंतर प्रमोदची जर स्थिती पाहिली वैयक्तिक तर एक बॉलमध्ये एक धाव बनवलेत। पुढचे एकदा यावेळेस ते डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला आहे लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, फिल्डिंग करत आहेत। तत्पर एक धावेला दुसरी धावेमध्ये कन्वर्ट केली जाते। धावांची गती ऑन द बोर्ड या दोन धावेने पुढे सरसावून पोहोचते ती म्हणजे पाच या आकड्यावरती। तीन चेंडू अखेर समाप्त केलेला आहे, तीन चेंडूच्या अखेरीस पाच धाव ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन ऑफिशियल्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाच धाव ऑन दी बोर्ड लागले जाते, तीन चेंडूचा खेळ समाप्त दिला आहे। पांडुरंग यांच्या षटकातील आपल्या पाहायला मिळत आहे। तर टार्गेट जवळ 26 रनचा आहे, मात्र शाहूकाच गतीने मात्र आपण पाहायला मिळत आहेत की लढत खेळतायत अचोले आणि त्यांच्या जोडीला शिरगाव मास्टर्स ही लढत। यावेळेस स्विंग अँड मिस करत नाही आहेत, यावेळेस आम्ही पाहू शकता येते डायरेक्टचा प्रयत्न, परंतु पाहता पाहता मात्र एक धाव पूर्ण केली जाते। धावांची गती ऑन दी बोर्ड म्हणजेच सहा आकड्यावरती। चार बॉलचा खेळ समाप्त केला, चार बॉलच्या समोरती अखेर सहा धावा ऑन दी बोर्ड। या षटकाचा जर विचार केला तर पहिला बॉल वाईट, त्यानंतर एक, त्यानंतर एक, नंतर दोन, त्यानंतर मात्र एक अशी स्थिती राहिली या षटकाची। आपण जर पाहिली खूपच चांगले होते, मात्र गोलंदाजी हाताळत आहे। टार्गेट जरी छोटा आहे परंतु मोठं वाटेल का? इथून मात्र डॉट चेंडू हाताळ लागतील, तिथेनंतर मात्र टार्गेटही मात्र मोठं वाटेल। पुढचे एकदा गोलंदाज पांडुरंग आपल्या षटकात पुढचा बॉल यावेळेस टॅप केला जातो। तरी पण पाहू शकता स्टंपिंगचा प्रयत्न जरी केला परंतु स्टंपिंगला यश प्राप्त झालं नाही। त्याचं प्रत्यक्षरण निर्धाव चेंडूची संख्या होत असताना पाच चेंडूचा खेळ समाप्त, पाच चेंडूच्या अखेरीस धावसंख्या ऑन दी बोर्ड ती म्हणजे सहा आकड्यावरती। सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रात आलेले सर्व क्रिकेट प्रेमिकांचे सहर्ष स्वागत करीत आहोत या बाताणीच्या मैदानामध्ये, जे महाराष्ट्र मित्रमंडळ बाताने आयोजित 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा। यावेळेस वळणाचा उपयोग केला आणि बॉलला पाठवून दिला वन बाउन्स ओव्हर द रोप, पंचांचा इशारा इट इज फोर रन चौकार चार रन।
विकेटचा पतन खेळाडूंबीच्या असायला गॉन. धन्यवाडीचं धन्यवाद. वेलकम बॅक. नवीन बॅटसंघ मैदानाच्या आतमध्ये सर्व नंबर दर्शी परिधान करणारा खेळाडू प्रवीण आपल्याला बॅटसंघ पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये जात असताना 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. 17 बॉल रिमेनिंग अँड 50 रन्स टू विन. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपल्यासाठी भेटीला येतो. अचोरी मास्टर्स आणि त्यांच्या जोड्या शिरगाव मास्टर्स ही लढाई आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या एकदा गोविंदा रेडी होत आहेत. सुरेश गोविंदाजी मार्गवरती पहिलाच बॉल मात्र चांगल्या रीतीने हाताळला. दुसरा बॉल पुढच्या एकदा गोविंदाजी मार्गवरती ओरदा विकेटचा मारा. यावेळी स्विंग अँड मिस. खूपच चांगली गोविंदाजी पुद्धकरांना कटर ज्याच्याकडे पाहिलं होतं तशा प्रकारचा हा बॉल होता. खूपच चांगल्या रीतीने मात्र गोविंदाजी करतायत. अशी मात्र गोविंदाजी सुपर मायनर असते ती मात्र फलंदाजी बीट करते. खूपच चांगल्या रीती मात्र गोविंदाजी करतायत. पुढच्या एकदा अपेक्षा पुढचा बॉल यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने मात्र टॅप करत आहे. शतक सरसाईपर्यंत पांडुरंग सर फिल्डिंग करतायत. तर पाहिलं तर एक धावसंख्या अशी रुकू शकत नाही. धावांची गती ऑन दी बोर्ड ती म्हणजेच 12. याकडेवरती धावसंख्या पाहिली तर इथून जर विचार केला तर 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. 50 बॉल रिमेनिंग 40 रन्स टू विन. न्यू बॅट्समन आपल्या पाहायला मिळते प्रवीण. स्ट्राईकवरती सध्या बॅट्समन आपल्या पाहायला मिळते. पुढील एकदा सुरेश आपल्या षटकाने पुढचा बॉल. यावेळेस बिगिट करायचा येतो. टॉप एज क्षेत्ररक्षक पुढे सरसा होत आहेत. फिल्डिंग होते आणि पाहता पाहता आम्ही पाहू शकाल. गुड कॅच ऑफ क्वालिटी शेअरिंग कॅच विकेटचं पतन खेळाडू बाद. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकता जुळले तर ते मात्र 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा यूट्यूबच्या माध्यमातून ही मात्र कॅच पाटील अशा प्रकारचा हा कॅच 40+ क्रिकेट स्पर्धा परंतु यंगस्टर्सला लाजवेल अशी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पार मिळते भाताणीच्या मैदानामध्ये. जे महाराष्ट्र मित्रमंडळ भाताने आयोजित 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा बॅट्समन प्रमोद आपल्या पार मिळते मैदानात दाखल होत आहे. मात्र सावकाश गतीने खेळावं लागेल जर विजयाच्या दिशेने गोरदर करायची असेल तर 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. पुढच्या एकदा राईट आर्म वर विकेट. त्यावेळेस एकात आणि शॉटला खेळून गेलो होतो. क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहता पाहता आम्ही पाहू शकाल चांगली फिल्डिंग करतायत. तत्पर्यंत आम्ही पाहू शकाल एक धाव नक्की दुसरीपर्यंत आपण पाहू शकता फिल्डिंग होईपर्यंत खूपच चांगले गुड रन बिटवीन द विकेट्स. धावा मात्र पळून काढत आहेत. त्या मात्र 3 धावे मात्र अर्जित केल्या जात आहेत. 3 धावे धावसंख्या ऑन दी बोर्ड ती म्हणजेच 15. याकडेवरती 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. 13 बॉल रिमेनिंग 11 रन्स टू विन. पुढचे एकदा सुरेश आपल्या षटकात पुढचा बॉल. ऑफ साईडच्या दिशेने कट केला जातो. बॉलला पाठवलं जात आहे. गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. पाहता पाहता फिल्डिंग होईपर्यंत 2 धाव पूर्ण दिसण्याचा प्रयत्न. पाहता पाहता 3 धावा मात्र अर्जित खेळा जात आहेत. गुड रन बिटवीन द विकेट्स. कौतुक स्पर्धा अशी मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स. धावांची गती ऑन दी बोर्ड ती म्हणजेच 18. या आकड्यावरती आता मात्र 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ ती समाप्ती आला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 18 2 विकेटच्या समाप्ती झाली. तत्पर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम 2023. बॅटिंग होती त्यावर मात्र महत्व आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता.
नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती अशोक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळी सुपर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली डिलिव्हरी प्रत्येकरण मैदानाच्या आतमध्ये होत आहे. ब्लॉक होलमध्ये बॉलला मात्र पिच कडून चेंडूवर मिळाली उसली ही मात्र चांगल्या रीतीने मात्र पाहायला मिळते. अकरा बॉल आणि अकरा बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल मात्र रुबाबदार फेकला गेला. अशोक गोलंदाजी मार्केट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाज प्रत्येकाने पहिलाच बॉल मात्र रुबाबदार फेकला गेला आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकापुढचा बॉल त्यावेळेस फुलटेस बॉल लावून साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्ष पुढे धावत आहेत. कुठली चूक करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. विकेटचा पतंग खेळाडू बाद. धन्यवाद धन्यवाद. वेलकम बॅक. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. मगरचे 2 बॉल मात्र चांगले होते मात्र हाताला येत आहे. पहिला बॉल त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. फुलटस बॉलला कन्वर्ट करता आला नाही आणि त्याचं प्रत्येकरण विकेटच्या पद्धतीने गमावलं गेलंय. धावांची गती ऑन दी बोर्ड म्हणजे 18 या आकड्यावरती. इथून 8 धावांची आवश्यकता असेल. 10 बॉल तुमच्याकडे आहेत. 10 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये मात्र प्राध्यापित करेल का संघ आपण पाहणार आहोत. शिरगावा संघ इथून मात्र डॉट चेंड खूप मायने राखतील. तर फलंदाजी भुक्का मिटणार नाही ती मात्र धावांची. पुन्हा एकदा यावेळी सुंदर अप्रतिम डिलिव्हरी आपल्या पाहायला मिळते. आपल्या बोटांतील जादू मात्र दर्शवत असताना मगरचे 3 बॉल हे मात्र 3 बॉल मध्ये चांगल्या रीतीमध्ये आता. पहिला बॉल मात्र यॉर्करच्या पद्धतीने आताला. त्यानंतर मात्र फुलटस मिळाली विकेट. त्यानंतर मात्र ही ऑफसाईडच्या दिशेने मात्र चेंडूला पिच करतायत. पुढील एकदा गोलंदाज अपेक्षित करेल पुढचा बॉल. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग होईपर्यंत थोडस फंडिंग जरूर झालं परंतु धावांची मात्र पलून काढत मात्र 2 या 2 धावेने धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते ती म्हणजे 20 या आकड्यावरती. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. मॅच रफंट पाहायला मिळेल का. ही 2 चेंडू मात्र खूप मायने राखतील या षटकातील. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो अनेक प्रेक्षकवर्ग युट्यूबच्या माध्यमातून देखील जुळले असतील. त्यानंतर आपण विचार केला तर या ग्राउंड वरती जे प्रेक्षक जुळले गेले त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. यावेळेस सुपर अर्दिल तरेची गोलंदाजी आणि विकेटचा पतंग. खेळाडू तुमच्या आसऱ्याला ऍब्सोल्युटली LBW माध्यमातून पकडले जाते. विकेटचा पतंग खेळाडू बाद. कॉन धन्यवाद धन्यवाद. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. 7 बॉल रिमेनिंग अँड 6 रन टू विन. हा बॉल मात्र खूप मायने राखील त्या दोन्ही संघांसाठी. ह्या बॉलवर मात्र सर्वांच्या नजरा असणार आहेत कारण मात्र हा बॉल खूपच महत्वपूर्ण मॅचचा टर्निंग पॉईंट बॉल असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अपेक्षा पुढचा बॉल. यावेळेस ऑन साईडच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना मात्र बीट करत बॉल जाईल बॉन्ड्रीलाइनच्या बाहेर. मॅच झाले फिनिश. विजय षटकार सारंस. हॅलो चेक